शासनाने लॉकडाऊनच्या संदर्भात नवीन नियमावली गाईडलाईन जाहीर केलेली आहे. त्या अनुषंगाने जालना जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये आहे, त्यामुळे कदाचित आपल्या मनात कोणत्या गोष्टी सुरू आहेत, कोणत्या गोष्टी बंद आहेत याबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो. लॉकडाऊनमध्ये जी नियमावली जाहीर केली त्यानुसार आता जालन्याच्या बाहेर जी आपली जालन्यातली नागरिक आहेत ती मोठ्या प्रमाणात जालन्यात येण्याची शक्यता आहे, तसंच जालन्यातूनही काही लोकं बाहेर जायची शक्यता. त्यामुळे ह्या मायग्रेशन पिरियडमध्ये कोरोनाचं संक्रमण होऊ नये आणि ह्या लोकांची संपूर्ण तपासणी आणि खात्री व्हावी, तसंच त्यांच्या नोंदी आपल्याकडे असाव्यात या गोष्टींना महत्त्व देऊन जिल्हा प्रशासनाने असा निर्णय घेतला आहे की आपली जी आत्तापर्यंतची व्यवस्था आहे आणि जे आदेश निर्गमित केलेले आहेत तेच कायम राहतील. यामध्ये केवळ दोन अपवाद आहेत. आपण इंडस्ट्रीजला परमिशन दिलेली आहे, त्या अनुषंगाने लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने उद्यापासून इंडस्ट्रीज सुरू होती. तथापि विशेष करून मला नमूद करायचे की सर्व लिकर शॉप, दारूची दुकानं ही पुढील आदेशापर्यंत बंदच राहतील. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत हेही स्पष्ट करतो की 7 ते 2 ह्या वेळेपर्यंत सर्वांना पेट्रोल आणि डिझेल हे दोन्ही उपलब्ध होईल. तसंच शेतीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात आता कामे हाती घेतली जात आहेत, तर त्यासाठी लागणारी जी दुकानं आहेत तर ती देखील खुली राहतील. परंतु या सर्व गोष्टींची वेळ जी यापूर्वी होती तीच राहील. 7 ते 2 पर्यंत आपण सगळ्या गोष्टींना परमिशन दिलेली आहे, शेतीशी निगडीत जी व्यवस्था आहे त्यांना, तसंच अत्यावश्यक सेवेची जी मेडिकल शॉप असतील, किराणा असतील किंवा भाजीपाल्याची, यांना ज्या पूर्वीचे आदेश होते तेच कायम ठेवलेले आहेत. याबाबतीत कुठलाही संभ्रम असल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.